अक्षरशः शेतकरी स्वतःला मारून घेतोय. त्याला काही सुचत नाही की आपण काय करावं कसं करावं. ते सगळ्या गव्हाचे प्लॉट झोपलेत त्याच्यावर तो झोपतोय, स्वतःच्या तोंडाला मारून घेतोय, आत्मक्लेश करतोय. अध्यक्ष महोदय, आपण बघितलं 6, 7, 8, 9 5 दिवसाच्या करता हवामान खात्याने जाहीर केलेलं होतं की अवकाळी पाऊस पडेल, गारपीट होईल, सोसायट्याचा वारा सुटेल आणि कुठं होईल, कुठल्या भागात होईल हेही अंदाज वर्तवलेले होते. अध्यक्ष महोदय, बहुतेक जणांनी माहिती घेतलेली आहे सभागृहातल्या, अक्षरशः ह्या पावसाने गारपिटीनं पिकं भुईसपाट झाली. अध्यक्ष महोदय, त्याच्यामध्ये गहू असेल, कांदा असेल, टोमॅटो असेल, त्या संदर्भात हरभरा असेल, तिथं द्राक्षे असतील किंवा संत्रे असेल, आंब्याचा मोहर असेल, कांदा घेतलाय, मका असेल. अध्यक्ष महोदय, ज्वारी, ज्यांची उशिरा ज्वारी निघाली त्यांची ज्वारी असेल. अध्यक्ष महोदय, अशा पद्धतीनं एवढं शेतकऱ्यांचं नुकसान झालं. तेवढंच नाही, विजा लावून काही ठिकाणी शेतकऱ्यांच्या मेंढ्या त्या देखील मृत्युमुखी पडल्या, काही त्यांच्या पाळीव प्राण्यांना देखील ह्याच्यामध्ये फटका बसलेला आहे. आणि अध्यक्ष महोदय, ही सगळी परिस्थिती पाहता अक्षरशः शेतकरी स्वतःला मारून घेतोय. त्याला काही सुचत नाही की आपण काय करावं कसं करावं. ते सगळ्या गव्हाचे प्लॉट झोपलेत त्याच्यावर तो झोपतोय, स्वतःच्या तोंडाला मारून घेतोय, आत्मक्लेश करतोय. अशा प्रकारची अध्यक्ष महोदय परिस्थिती अनेक वर्षामध्ये आपण पाहिलेली नव्हती आणि हातातोंड अशी आलेली. अध्यक्ष महोदय, म्हणजे द्राक्ष मार्केटला चाललेली होती, आता कुठेतरी गहू त्या ठिकाणी घरात येणार होता, बाकीची पिकं, भाजीपाल्याचं नुकसान झालं, कोथंबीर तर फुकटच विकायला लागलेली आहे. एवढं प्रचंड नुकसान झालं अध्यक्ष महोदय की आपण ते इमॅजिन करू शकत नाही. त्या संदर्भामध्ये सरकारनी तातडीनं, सरकार काय त्याच्यामध्ये मदत करणार आहे, त्याच्यातून केंद्र सरकारची टीम तातडीनं बोलवणार का? सन्मान्य विरोधी पक्षनेते, या विषयाचा स्थगन प्रस्ताव आपण दाखल केलेला आहे. वाटतं प्रश्न अहो 2 मिनिटं थांबा, ऐकून घ्या ना. असं काय मी बोलायला देणार नाही असं म्हणालो आहे का? 2 मिनिटं ऐकून घ्या. तर आपण स्थगन प्रस्ताव या विषयातला दिलेला आहे. प्रश्नोत्तराचा तास झाल्यानंतर मी सदनवरती निर्णयही देईन आणि विषयाचं गांभीर्य समजून आपल्याला त्यावेळेला 2 मिनिटं बोलायला देतो. आता आपण प्रश्नोत्तर चालू करू.